विद्यार्थी मित्रांनो, तर यापूर्वी आपण एकंदरीत आपल्या लॉज ऑफ मोशन या भागामध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारातील असणारे ग्राफ आपण बघितले, जसे की डिस्टन्स टाइम ग्राफ असेल फॉर युनिफॉर्म अशा प्रकारातील असणाऱ्या मोशनच्या बाबतीमध्ये, किंवा त्या ठिकाणामध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ आपण बघितला नॉन युनिफॉर्म मोशनसाठी, त्याच्यानंतरचा प्रकारातील असणारा वेलॉसिटी टाइम ग्राफ आपण बघितला, आणि फॉर टू दॅट ऑफ द युनिफॉर्म अशा प्रकारातील असणाऱ्या ॲसलरेशनसाठी, आता सॉरी या प्रकारातील असणाऱ्या युनिफॉर्म अशा प्रकारातील असणाऱ्या या प्रकारच्या वेलॉसिटीसाठी. पण आता याच्यानंतर आपल्याला जो एक प्रकारातील असणारा ग्राफ पाहायचा आहे, तर तो आहे तो म्हणजे वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म अशा प्रकारातील असणारं ॲसलरेशन. बर, आता नीट लक्षात घ्या, युनिफॉर्म ॲसलरेशन आहे शब्द, त्याचा अर्थ सांगतो. याच्यापूर्वी आपण युनिफॉर्म ॲसलरेशनची डेफिनेशन नेमकी काय आहे या प्रकारातील असणारा भाग आपण बघितलेलो होतो, ज्यामध्ये ॲसलरेशन म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इट इज कॉल्ड ॲज टू दॅट ऑफ द, तर त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो रे, तर ॲसलरेशन असं म्हणतो. आणि युनिफॉर्म ॲसलरेशन दॅट इज दॅट द वेलॉसिटी बिकम्स टू बी इन्क्रीजेस ॲट ईच अँड एव्हरी टाइम ऑफ टू दॅट ऑफ द सेकंड इज दॅट, प्रत्येक सेकंदाला त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारे वेलॉसिटी काय होत जाते, वाढत जाते. आणि याच्यासाठी त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ग्राफ प्लॉट आउट करायचा आहे, आणि त्या ग्राफच्या आधारे खरोखरच त्या प्रकारातील असणारा त्या प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे, तर ती युनिफॉर्म अशा प्रकारातील असणारी ॲसलरेटेड मोशन आहे किंवा नाही याचा त्या ठिकाणामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आणि यासाठी त्या ठिकाणामध्ये आपण आपल्याला एक प्रकारातील असणारी स्केल आपल्याला दिलेली आहे. दिस स्केल बिकम्स टू बी नथिंग बट द चेंजेस इन द वेलॉसिटी ऑफ अ कार, ओके, इन स्पेसिफिक टाइम इंटरवल्स. तर स्पेसिफिक अशा प्रकारातील असणाऱ्या या टाइम इंटरवलमध्ये जे काही असणार आर गिवन इन द फॉलोइंग स्केल इज देअर. तुम्हाला दिलेली स्केल आहे ती म्हणजे जी की एक प्रकार कार आहे, त्या कारचं एक ठराविक अशा प्रकारातील असणारं त्याचं डिस्टन्स कव्हर, आणि त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारं त्याचा वेळ, या दोघांच्या अगेन्स्ट या प्रकारातील असणारा पार्ट असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेलॉसिटी दॅट बिकम्स टू बी टेकन ॲट दॅट ऑफ, तर ही वेलॉसिटी तुम्हाला कुठं घ्यायची आहे, तर वाय ॲक्सिस वर, आणि त्याच्यानंतर या ठिकाणामध्ये एक्स ॲक्सिस वरती तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर वेळ घ्यायचा आहे. आता या ठिकाणामध्ये 1 सेंटीमीटर वाय ॲक्सिस इज टू बी नथिंग बट टू दॅट ऑफ, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ऑन वाय ॲक्सिस स्केल काय आहे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड असेल. आणि त्याच्यानंतर या ठिकाणामध्ये एक्स ॲक्सिस वरती या प्रकारातील असणारी स्केल काय असेल, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड असेल. तर आता अशा प्रकारातील असणाऱ्या एकंदरीत या पार्टनुसार जी काही असणारी स्केल जी आहे, तर पहिल्या 5 सेकंदामध्ये नीट लक्षात घ्या, पहिल्या 5 सेकंदामध्ये या प्रकारातील असणारी कार जी आहे इट बिकम्स टू बी कवर्स टू दॅट ऑफ 8 मीटर पर सेकंड, तर ती त्या ठिकाणामध्ये 8 मीटर प्रति सेकंड या दरानं त्या प्रकारातील असणारी गाडी पुढे जाते आहे. इव्हन टू ॲट द 10th सेकंड, तर ती 10th सेकंद कुठं आहे, इट बिकम्स टू बी रिचेस अप टू दॅट ऑफ 16 मीटर. आपल्याला काय मिळतो, तर एक स्ट्रेट अशा प्रकारातील असणारा ग्राफ मिळतो.
म्हणजे ॲसोसिएशन आहे, कारण त्या ठिकाणामध्ये त्या गाडीनं या प्रकारातील स्वतःचा जो काही वेग जो आहे, म्हणजे पहिल्या 5 सेकंदामध्ये ती गाडी 8 मीटर जाते, तर दुसऱ्या 10 म्हणजे पुढच्या 10 सेकंदामध्ये म्हणजे इक्वल टाइम पिरियड आहे, परंतु त्या ठिकाणामध्ये ती तिची व्यवस्थिती व्यवस्थिती किती आहे तिची, तर 16 मीटर. इट डू नॉट बिकम्स टू बी ओनली कवर्स टू दॅट ऑफ द डिस्टन्स, इट बिकम्स गेटिंग टू बी कवर्स टू दॅट ऑफ द पर्टिक्युलर टाइम ऑफ दॅट ऑफ द डिस्टन्स इन अ पर्टिक्युलर टाइम पिरियड. 16 मीटर प्रति सेकंद आहे. म्हणून सर मग आपल्याला त्या ठिकाणामध्ये काय करायचं आहे, we have to be check out whether it is to be nothing but the uniform acceleration and how much distance that type of that of the vehicle or the car becomes to be covers into such type of that of the within the 10 seconds are there. तर 10 सेकंदाच्या गॅप मध्ये या प्रकारातील असणारी गाडी कितपत प्रमाणातील असणार स्वतःच या प्रकारातील नेमकं तिनं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणामध्ये फाइंड आउट करायचं. आणि याच्यासाठी त्या ठिकाणामध्ये वी आर गोइंग टू बी प्लॉट ऍट हियर व्हॉट टाइप ऑफ टू दॅट होतं, तर आपण इथं या ठिकाणामध्ये काय करतोय, तर एक प्रकारातील असणारा पॉईंट किंवा एक प्रकारातील असणारा परपेंडिक्युलर टाकतात आपल्याला मिळालेल्या ग्राफच्या आधारे. इव्हन दो फ्रॉम टू दॅट ऑफ टू, तर आपण यासाठी त्या ठिकाणामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे या प्रकारातील असणार 16 ते 32 या दोन व्यवस्थेच्या दरम्यानचं फॉर दिस पर्पज. मग डिस्टन्स कव्हर जर फाइंड आउट जर करायचं जर असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणामध्ये आपण काय करतो आहोत, तर या प्रकारातील असणार ऑरेंज अशा प्रकारातील असणारी व्हेलॉसिटी त्या ठिकाणामध्ये सुरुवातीला फाइंड आउट करायची. आता ऑरेंज व्हेलॉसिटी जर आपल्याला त्या ठिकाणामध्ये फाइंड आउट जर करायची असेल, तर ऑरेंज व्हेलॉसिटीसाठी त्या ठिकाणामध्ये आपण काय करूया, तर ऑरेंज व्हेलॉसिटीसाठी पहिल्या 10 सेकंदाला त्या प्रकारातील असणारा व्हेकल कितपत प्रमाणातील असणारी व्हेलॉसिटी कव्हर करते, तर 16 मीटर. आणि त्याच्यानंतर 20 सेकंदाला त्याच प्रकारातील असणारी जी काही गाडी जी आहे, तर इट बिकम्स टू बी कवर्स टू दॅट ऑफ द 32. मग आता या दोन किमती झाल्या आणि त्याच्यासाठी ऑरेंज काढण्यासाठी 16 अधिक 32 भागिले काय करावं लागेल आपल्याला, तर 2. म्हणून साठी या ठिकाणामध्ये 8 आणि त्याच्यानंतर म्हणजे 48/2. म्हणजे आता या प्रकारातील असणारा ऑरेंज व्हेलॉसिटी किती मिळाली आपल्याला, तर 24 मीटर पर सेकंद एवढ्या प्रमाणातील असणारी ऑरेंज व्हेलॉसिटी मिळाली. आपल्याला आता टाइम किती दिलाय, तर या ठिकाणामध्ये 10 सेकंदाचा व्हेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे 24 × 10 बरोबर काय असेल आता हे, तर डिस्प्लेसमेंट असेल. म्हणून साठी या ठिकाणामध्ये जे प्रकारातील असणार 24 × 10 म्हणजे 240 मीटर एवढ्याच प्रमाणातील असणार, म्हणजे आता 10 मिनिटांमध्ये त्या प्रकारातील असणार हा जो काही जो एक प्रकारातील असणारा भाग आहे, 10 सेकंदामध्ये त्या प्रकारातील असणाऱ्या व्हेकलनं त्या कारण कितपत प्रमाणातील असणारा डिस्टन्स कव्हर केलेला आहे, तर 240 मीटर एवढ्या प्रमाणातील असणारा डिस्टन्स कव्हर केलेला आहे. मग हेच मात्र आपल्याला ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने ते कशा प्रकारे फाइंड आउट करता येऊ शकेल, तर याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू बी टेकन टू दॅट ऑफ द वन टाइप ऑफ टू दॅट ऑफ द 16 या पॉइंट पासून आणि त्याच्यानंतर 10 सेकंदाच्या ठिकाणांपासून आपल्याला एक प्रकारातील असणारा परपेंडिक्युलर टाकायचे. इथं आपण या ठिकाणामध्ये काय मिळतो, तर आपल्याला एक प्रकारातील असणारा आपल्याला एक क्वाड्रेंटल मिळतो, म्हणजे जे काय असतं क्वाड्रेंटल मिळतो ए बी, त्याच्यानंतरचा जो काही असणारा हा सी डी आणि या प्रकारातील असणारा ई, म्हणजे तुमच्या जे काय असणार आता ए बी सी डी हा जो काही क्वाड्रेंटल जो आहे, तर हे टोटल 10 सेकंदामध्ये मिळवलेलं आपण टोटल अशा प्रकारातील असणारं काय असेल, तर या प्रकारातील असणारा हा एरिया असेल. एरिया म्हणजेच नेमकं काय आहे, तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी म्हणजेच नेमकं काय असेल, आता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई
आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ पुलर ऑफ द स्क्वेअर ए ई सी डी या दोघांची बेरीज असेल. ठीक आहे, म्हणून साहेब या ठिकाणामध्ये तुम्ही काय करायचं आता या प्रकारातील असणार एरिया ऑफ दॅट इज द क्वाड्रेंट ए बी सी डी इज इक्वल दॅट इज टू नथिंग बट द एरिया ऑफ एरिया ऑफ पुलर ऑफ द स्क्वेअर ए ई सी डी प्लस दॅट इज नथिंग बट द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई एस. ठीक आहे, म्हणून मग आपण काय करूयात आता या ठिकाणामध्ये ए ई सी डी याचा आपल्याला एरिया जर काढायचा असेल तर त्या ठिकाणामध्ये साइन टू साइन माझा साइन कोणती आहे सपोज दॅट इज द लेंथ ऑफ ए बी इनटू काय असेल दॅट इज टू बी नथिंग बट द लेंथ ऑफ बी सी असेल. ठीक आहे, प्लस हाफ ऑफ आता या ठिकाणामध्ये हा जो काही ट्रायंगल जो आहे तर हा ट्रायंगल नेमका कोणत्या प्रकारातील असणार ट्रायंगल आहे तर इट बिकम्स टू बी नथिंग बट द राइट एंगल ट्रायंगल आणि म्हणून साठी मग या प्रकारातील असणार हाफ ऑफ लेंथ ऑफ टू दॅट ऑफ बेस काय आहे आता याचा ए ही आहे इनटू लेंथ ऑफ टू दॅट ऑफ बी असेल. ठीक आहे, म्हणून साठी या ठिकाणामध्ये जे प्रकारातील असणार आता लेंथ ए डी किती आहे बघा लेंथ ए डी म्हणजे जे काही असतं या ठिकाणामध्ये शून्य ते सोळा पर्यंतच अंतर आता 60 इनटू लेंथ बी सी म्हणजे काय आहे तर 10 आहे प्लस हाफ ऑफ लेंथ ए ई म्हणजे किती आहे तर या ठिकाणामध्ये व्हिच इज टू बी नथिंग बट द पॅरलल टू दॅट ऑफ द डी सी व्हिच इज टू बी नथिंग बट द 10. ठीक आहे, इनटू लेंथ बी किती आहे तर 32 वजा 16 म्हणजे जे काय असणार या ठिकाणामध्ये हे देखील किती असेल तर 16 असेल. म्हणून साठी मात्र या ठिकाणामध्ये 16 × 10 म्हणजे तुम्हाला 160 प्लस 1/2 इनटू आता या ठिकाणामध्ये मी काय करतो तर 2 × 5 = 12 × 5 = 10 म्हणून साठी जे काय असणार या ठिकाणामध्ये 5 × 16 म्हणजेच आपल्याला आता या ठिकाणामध्ये काय मिळेल 160 आणि त्याच्यानंतरच जे काय असणार 80 म्हणजेच नेमकं किती आलं आपल्याला या ठिकाणामध्ये किती मिळालं तर 240 मीटर म्हणजे जे काय असतं स्क्वेअर मीटर असेल. मीन्स टू दॅट ऑफ तर या प्रकारातील असतं ओव्हरऑल एरिया ऑफ तर या ठिकाणामध्ये हा जो काही पूर्णपणे एरिया जो आहे कोणाचा एरिया आता तर या प्रकारातील असणार स्क्वेअर दॅट इज सॉरी क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी याचा जो काही एरिया जो असेल तर तो एरिया आपल्याला किती मिळाला तर 240 स्क्वेअर मीटर एवढ्या प्रमाणामध्ये मिळाला. मीन्स टू दॅट ऑफ वी आर जस्ट से दॅट इज टू बी नथिंग बट दॅट युनिफॉर्मली असोसिएटेड टाइप ऑफ द ऑब्जेक्ट becomes to be covers to that of the same type of the distance by that of the literally as well as to that of our graphically. मग या प्रकारातील असणार ओव्हरऑल अशा प्रकारातील असणारा जो काही पार्ट जो आहे तर तो पार्ट तुम्ही लिहायचा आहे लिहून घ्यायचा आहे आणि तो मला नंतर ग्रुपवरती पाठवायचा आहे परंतु उद्या. बरोबर,